राहता येथील शनि मंदिर चौकलगत प्रभाग क्रमांक 5 मधील सार्वजनिक शौचालय काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले, त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील गोरगरीब जनतेला उघड्यावर जावे लागेल। यासाठी राहता नगरपालिकेने फिरते शौचालय तातडीने उपलब्ध करून द्यावे व सार्वजनिक शौचालय पाडणारे अज्ञात व्यक्तींना CCTV माध्यमातून पकडून लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे रस्ता रोक आंदोलन करण्यात येईल। यासाठी राहता पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। यावेळी माननीय नगरसेविका सुनीता टाक, नगरसेविका अनुराधा तुपे, मंदा कुराडे, शोभा कुराडे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, वाल्मिक गोसावी, गिरीश वाबळे, अरबाज शेख, किरण वाबळे, प्रवीण तुपे, सागर कुराडे आदी नागरिक उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापूर्वी राहत्या नगर परिषद हद्दीतील उपप्रभाग 5 मधील महिला शौचालय GCP सहाय्याने जाणून बुजून त्या ठिकाणी नस्तभूत करण्यात आलं, त्याचं मोठं प्रचंड प्रमाण नुकसान करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी महिला रस्त्यावर बसायच्या, मात्र नगरपालिकेने शौचालय बांधून दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्व परिसर स्वच्छ राहायचा, मात्र काही लोकांनी हेतू पुरस्कृत रात्रीच्या सुमारास येऊन GCP सहाय्याने त्या ठिकाणी GCP खुणा आहे, GCP सहाय्याने ते शौचालय पाडण्यात आलं। झालेली घटना अतिशय निंदनीय आहे। कोणती जरी घटना असली तर एवढं मोठं पाऊल कुणी उचलू नये, व नगरपालिका ही प्रशासकीय मालमत्ता आहे, व त्या प्रशासकीय मालमत्तेचं म्हणजे शौचालयाचं जे काय प्रचंड नुकसान झालं आहे ते नुकसान समोरच्या कोण भरून घ्यावं, व लवकरात लवकर जे शौचालय पाडण्यासाठी ज्यांनी व्यवरचना केली आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी, व परिसरात ज्या ज्या ठिकाणी CCTV आहे त्यातून फुटेज घेऊन त्या GCP आणि पाडणाऱ्यावर लवकर लवकर कारवाई करावी अशी आमची प्रभाग 5 मधील सर्व नागरिकांची विनंती आहे, व नगरपालिकेने सुद्धा लवकरात लवकर हे काम शौचालयाचं सुरू करण्यात द्यावं, या ठिकाणी मी नागरिकांच्या वतीने विनंती करतो। प्रतिनिधी आकाश कासार, OS News, राहता।